हाय हॅलो नमस्ते, मी तुमच्या सगळ्यांची लाडकी सोनाली पाटील आणि आपण सगळेजण आहात सोनाली पाटीलच्या यूट्यूब चॅनलवरती. आणि जसं की भाऊंचा धक्का, सगळ्यांनाच धक्का बसला आहे मला वाटतं. मलाही धक्का बसला, कारण मलाही माहिती नव्हतं की बापरे, म्हणजे अचानक एव्हिक्शन जे आहे ते बंद झालेलं आहे आणि एव्हिक्शन कोणाचंच होणार नाही आहे. एवढं होतं तर इतकं टास्क वगैरे काय करायची काय गरज होती, एवढं जीव तोडून खेळीत पोरं तिकडे. बापरे, मला असं झालं की आता कोण जाते. मागच्या वेळेला, मागच्या म्हणजे कालच्याच एपिसोडला, ज्या पद्धतीनं योगिता स्वतःहून म्हणाली की मला बिग बॉसच्या घरात राहायचंच नाही, काय प्रॉब्लेम आहे तिचा. लोकांना इथं चान्स मिळत नाहीत, लोकांना खरंच चान्स मिळत नाहीत. लोक अक्षरशः लोक त्या क्षणाची वाट बघतात की बाबा मला बिग बॉसमध्ये कधी बोलवतील, ते घर इतकं सुंदर आहे आणि त्या पोरगीला का राहायचं नाही आहे मला काय कळतच नाही आहे. म्हणजे मला अजूनही कळालेलं नाही आहे की तिला काय करायचं आहे आयुष्यात, कारण ती आल्यापासून एकच रट आहे की बिग बॉस मला घरातून बाहेर काढा, बिग बॉस मला घरातून बाहेर काढा. आणि आम्ही म्हणते बिग बॉस आम्हाला घरात लवकर घरात घ्या, बिग बॉस आम्हाला लवकर घरात घ्या. बाकीची मला इंस्टाग्रामला पण किती डीएम आले की बिग बॉसमध्ये कसं जायचं. आता कसं जायचं मला माहिती नाही आहे, पण मला एवढं मी सांगू शकते की तुम्ही आयुष्यामध्ये असं काहीतरी करा की जेणेकरून त्यांनी आपल्याला अप्रोच करायला पाहिजे, इतकं तर मी तुम्हाला सांगू शकते. बाकी काय मला माहिती नाही आहे. भाऊंचा धक्का पहिला, मला वाटते मी एपिसोड्स केलेले नाही आहेत. ह्याचं कारण असं की मी जरा कोल्हापूर, पुणे, कोल्हापूर असं चालू आहे सगळं माझं, मुंबई, हेल्थ इश्यूजमुळे वगैरे किंवा घरच्या कामांमुळे. तर मला रेग्युलरली एपिसोड्स करता आलेले नाहीत, लाईव्ह करता आलेलं नाही आहे. सो आय एम सो सॉरी, पहिल्यांदा सगळ्यांना माफी मागते सगळ्यांची. आणि तिकडे वैभव आणि आर्याचा विषय काय वाटतं, वैभव आणि आर्याचा काय काय असेल. मला आर्या, म्हणजे मला विचाराल तर आर्या मला कमालीची क्लिअर मुलगी वाटते. ती क्यूट आहे, ती गोंडस आहे, तिच्या मनात काय नाही आहे. ती म्हणते की हां, एखाद्या व्यक्तीबद्दल चांगलं वाटणं वाटू शकतं ना, एखाद्याबद्दल छान वाटू शकतं ना, एखाद्याची बॉडी अट्रॅक्टिव्ह आहे तर वाटू शकते, एखादी सुंदर मुलगी आहे तर एखाद्या मुलगीला सुंदर मुलगी आवडू शकते किंवा छान आहे असं म्हणू शकते, एखाद्या मुलगीला एखादा छान मुलगा अट्रॅक्टिव्ह दिसतो तर तो दिसू शकतो, त्याच्यात काही कुठलं चुकीचं आहे असं नाही आहे. पण ज्या पद्धतीनं पोर्ट्रे केलं गेलं की त्यांच्यामध्ये काहीतरी खिचडी पकती आहे, हे हाच फार जुना फंडा झाला. मला तर त्या जुन्या फंड्याला त्याच्यावरती काही बोलायचंच नाही आहे. पण एक तुम्हाला सांगते, म्हणजे माझ्या एक्सपिरियन्सवरून, बिग बॉसच्या घरामध्ये ना प्रत्येक ती लोक तुम्हाला बाहेर काढण्यासाठी टपलेली असतात. म्हणजे तुमच्या प्रत्येक त्या हालचालींवरती अगदी इकडचा चम्मच तिकडं का नाही ठेवला आणि तिकडचा चम्मच इकडे का ठेवला, ह्याच्यावरून सुद्धा ती वाद घालू शकतात, भांडणं करू शकतात. आणि अशा वेळेला जेव्हा, म्हणजे मला असं वाटतं, अशा वेळेला तुमची लोकं तुम्हाला सपोर्ट करतात, तुमची लोकं तुम्हाला म्हणतात की नाही हां मी आहे किंवा तू लढ, किंवा आपल्या बरोबरीनं दुसऱ्यांशी भांडतात, त्यावेळेला खरंच ती लोकं आपली वाटतात. आणि आपल्या लोकांनी आपल्याजवळ, आपल्या बरोबर आणि आपल्या बरोबरीनंच राहावं, आपल्यासाठीच खेळावं, आपल्यासाठीच स्टँड घ्यावा असं वाटतं, बाजू घ्यावी असं वाटतं. नॉर्मल आयुष्यामध्ये सुद्धा आपण जगत असताना आपल्या माणसांनी आपली बाजू घ्यावी हे अगदीच क्लिअर आहे मला वाटते. आणि ते तसंच व्हायला हवं, जर नाही झालं तर आपली सगळ्यांच्याच ऑफकोर्स चिडचिड होईल तिकडे, नाही का. तर मला आर्याचं असं काही हे नाही वाटलं की ती असं चुकीचं काही करतीये किंवा तिला खूप वैभव आवडतोय अँड ऑल दॅट. आणि जरी आवडलं तरी ते दे आर अ सेम एज नो, तर तेवढं तर होऊ शकतं. आणि बिग बॉसच्या घरामध्ये एवढ्याशा घरामध्ये 30-30 लोक चेहरे बघून कंटाळा येतो अक्षरशः. त्यामुळं आपल्याला आपल्यावरती प्रेम करणारे लोक खरंच तिथं छान वाटतात, जवळची वाटतात, आपली वाटतात. जान्हवीनं ज्या पद्धतीनं धुडगूस घातलेला त्या पद्धतीनं मला अजिबात जान्हवीचं बापरेच, म्हणजे तिला तिच्याबद्दल काय बोलू, म्हणजे मी जर बोलायला लागले तर अक्षरशः तुम्ही कंटाळाल आणि कदाचित मी पण कंटाळेल. म्हणजे गॉन केस मला वाटते. आजच्याही भाऊंच्या धक्क्यामध्ये ती रडली काय, म्हणजे तीच स्वतः सांगते निकीबद्दल की बाई आपण सगळं खेळतोय, सगळे माझे प्लॅन होते, सगळं मी हे केलेलं, सगळं हे ते केलेलं ते केलेलं, सगळी माझी स्ट्रॅटेजी होती. आणि क्रेडिट कोण घेऊन गेली, निकी घेऊन गेली, हे क्लिअर कट ती बोलते. एरिनाने पण ते सगळं ऐकलेलं आहे, तरीसुद्धा तिचं असं म्हणणं आहे की हे मी नाही म्हणाले, नाही तिला क्रेडिट जातंही मी म्हणाले, घेऊन गेली वगैरे मी नाही म्हणाले.
म्हणजे तिने रितेश भाऊंना पण खोटं पाडायचा प्रयत्न केला, अख्ख्या महाराष्ट्राला खोटं पाडायचा प्रयत्न केला. तर निकी बाई, तुला आयुष्यात काय करायचं आहे? तुला रडायचं आहे का, सिंपथी गेन करायची आहे का, तुला तुझा गेम खेळायचा आहे का? त्या निकीला तू, याचाच अर्थ तू निकीला जास्त घाबरतीयेस ना. जर तुला निकीला जर घाबरत नसतीस चल, तर मी म्हटलं असतं की हां ठीक आहे ना, मी म्हणाले तर मी म्हणाले, काही हरकत आहे. म्हणजे असं मी म्हणाले, मला असं वाटतं की मी माझ्या स्ट्रॅटेजीज आहेत आणि माझ्या सगळ्या गोष्टी आहेत आणि तुला ते श्रेय मिळालं म्हणू शकते मी. म्हणजे हिला निकीच्या विरोधात भांडायचं नाही आहे. बरं, सेम अरबाज आणि ह्याचं, अरबाजला पण वैभवबरोबर भांडायचं नाही, कदाचित अरबाजला वैभवबरोबर भांडायचं असेल, पण वैभवला अरबाज बरोबर अजिबात भांडायचं नाही. म्हणजे काय त्याचं खुसर पुसर खुसर पुसर खुसर पुसर चालू असतं, मला अजूनही काही कळालेलं नाही त्यांचं खुसर पुसर. तर वैभव भावा, बैलभव ज्या पद्धतीनं तुम्ही सगळेजण म्हणत होता, बैलभव भावा, तुला आयुष्यात काय करायचं आहे मला माहिती नाही.